भवानी माते की जय। श्री वाग्दाई माते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आमच्यासोबत आहे राज, राज मागे रिया, दादा हर्ष। तर आज आम्ही आलो होतो तेरवला, आणि कुठलं मंदिर आहे राज? वाघजाईचं मंदिरात आलो आम्ही। तर तुम्हाला आज दाखवतो पूर्ण वाघजाईचं मंदिर। तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा। बघू शकता तुम्ही। आणि आता पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये। ही आमची सुन्या मावशी आहे, ही गोटू मावशी आहे, ही आई आहे, ही बाई मावशी। मला बघत ना, हा काय चांगले आले, मस्त असा माहोल कोकणात मध्ये। कोकणामध्ये मस्त असा माहोल आहे आणि पाऊस चालू आहे, त्यामध्ये तर सीन आणि जबरदस्त। आणि असं हे एंट्रन्स आहे कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिर। घेतलंय सगळं घेतलंय। मंदिराचं असं एंट्रन्स गेट आहे आणि दरवाजा हा लावून ढकलून घेतो परत। आता इथं गार्डन बनवणार आहेत बहुतेक, त्यासाठी करून ठेवलं हे सगळं।
तर असं आमच्या कोकणामध्ये असं फणसाचं झाड असतं आणि तुम्ही पाहू शकता की किती फणस आहेत धरलेले. कोकणातली जी मंदिरे असतात ना ती तुम्ही पाहाच, म्हणजे उत्कृष्ट अशी कला कौशल्य असतात मंदिरामध्ये. आणि मंदिर मंदिरामध्ये जसं तुम्ही प्रवेश करणार तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटणार. चिपळूणपासून एक 7 ते 8 किलोमीटर हे मंदिर आहे, तर तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या या मंदिरामध्ये. खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे चिपळूण शहरामधलं, तर नक्कीच या. कोकणामध्ये येत असाल तर टेरवच्या वाघजाई मंदिरामध्ये नक्कीच व्हिजिट द्या. आणि मंदिराच्या मागच्या साईडला आंब्याची झाडं पण आहेत भरपूर. या साईडला भरपूर आंब्याची झाड आहेत, इथं पण आहे. दाखव घेऊन जाता घरी. बस का कुठली भाजी असते मावशी? कुठली दाखव कशी बनवतात ती भाजी? कांद्यावर मेथीची भाजी बनवतो. आंबे आम्हाला इथं पडलेले भेटलेले आहेत. आता आपण कुठं आलोय हर्ष? अमराई मध्ये आलेलो आहे. आता आंबे रापतोय आम्ही. रापतोय म्हणजे आंबे धापतोय, चोरतोय. कोकणामध्ये आम्ही रापतो म्हणतो त्याला, रापतोय. चला आता पटापट पटापट रापून घेऊ चांगले चांगले.
तर असे हे आंबे पिकून येत ना खाली पडतात आणि मग ते जायचं वेचायला. म्हणजेच आता माहीत नाही कोणाची आहे, देवळाच्या साईडवरती आम्हाला दिसलेले हे सगळे आंबे. आता आम्ही घेऊन चाललो आहे घरी. आता हे दिसतील डायरेक्ट तुम्हाला पुण्यामध्ये. मग कशाला खाते आंबे ते? हे तुम्ही मला वाटतं घेऊन या. अरे हो बसाल, किती खाशील कशाला? एक नंबर आंबे काकांचं मत आहे. ऐतिहासिक आहे ना हे कुंड. तर मंदिर कसं वाटलं तर कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. थँक्स फॉर वॉचिंग.